विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. इंटिग्रेशनचं आजचं आपलं दुसरं लेक्चर आहे PYQ सिरीजचं. प्रॉब्लेम मी असे सिलेक्ट करतोय की शॉर्टकटचा वापर करून तुम्ही 2-3 सेकंदात तुम्हाला आंसर प्रॉब्लेम बघितला की तुम्हाला आंसर करणार आहे. पण मी अगोदर ना कोणते प्रॉपर्टीज आपण यूज करणार आहे ते अगोदर मी एक्सप्लेन करतो. म्हणजे बघा, जर 0 to a f(x) dx असेल तर लिमिट चेंज नाही करणार आपण, 0 to a ठेवणार आहे. पण x ठिकाणी आपण a मायनस x लिहू शकतो. x ठिकाणी आपण काय लिहू शकतो? a मायनस x. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, या PYQs मध्ये ना 30-40% न्यूमेरिकल्स या एकाच कन्सेप्ट वरती आहेत. सेम क्वेश्चन्स परत परत रिपीट झालेत. पण मी काय करणार आहे, या प्रॉपर्टीवर बेस्ड जेवढे क्वेश्चन्स आलेत, जेवढ्या टाईपचे क्वेश्चन्स आलेत ते मी आता घेतो. बघा, पहिला क्वेश्चन नंबर 2 स्क्रीनवरती आहे. त्यात दिलंय काय बघा, त्यांनी 0 to π/2 मी असं लिहितो i = 2 आणि 0 to π/2 log cot x दिलंय, log cot x आणि dx. चला आपण याला इक्वेशन 1 म्हणूया. आपण मी तुम्हाला सांगू का, बघितलं याचा आन्सर मला माहिती आहे, ते 0 येणार आहे. किती येणार आहे? 0. म्हणजे log cot x असेल, log tan x असेल, तर आन्सर काय येणार आहे? 0. मी प्रूव्ह करून दाखवतो. चला याला इक्वेशन 1 म्हणलंय. आपण ही प्रॉपर्टी यूज करणार आहे, एक्सच्या ठिकाणी a मायनस x. मग इथं एक्सच्या ठिकाणी π/2 मायनस x येणार ना. एक्सच्या ठिकाणी मला काय पुट करावं लागेल? π/2. पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे लिमिट तर चेंज करणार नाही ना आपण, लिमिट चेंज करणार नाही आहे. मग डोकं वापरा बाळांनो, जेव्हा तुम्ही cot (π/2 − x) लिहिणार तेव्हा cot x tan x होणार ना. cot x काय होणार? tan x. मग ही पण एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा, π/2 − की साईनचं कॉस होईल, कॉसचं साईन होईल, टॅनचं कॉट होईल आणि कॉटचं काय होईल? टॅन. आता या दोघांची काय करूया आपण? ॲडिशन. मग i + i मला इथं 2x i मिळणार, लिमिट तेच राहणार. पण आता शांतपणे ऐका बाळांनो, मी इथं एक फॉर्म्युला लिहितोय की जर मी log a + log b लिहिलं तर ते log ab होतं, प्रॉडक्ट होतं. सिमिलरली log tan x + log cot x म्हटलं तर मी एकदा लॉग लिहून त्यांचा प्रॉडक्ट करतो. कोणाचा? tan x * cot x. आता टॅन आणि कॉट हे एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत ना, तेव्हा टॅन ला कॉट काय होणार? कॅन्सल. तिथं किती येणार? 1. हे कॅन्सल होणार आहे, म्हणजे log 1. आणि ऑब्व्हियसली log 1 ची व्हॅल्यू काय असते? 0. log 1 ची व्हॅल्यू 0 असते. मग PYQ मधला दुसरा क्वेश्चन आपण आत्ता बघितला, लक्षात घ्या काय होतं. log cot x, आन्सर काय आलं? 0. ठीक आहे, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 स्क्रीनवरती आहे. बघा, आता क्वेश्चन नंबर 8 सेम असाच प्रॉब्लेम आहे. i = बघा, 0 to π/2, 0 to π/2 आणि log tan x आहे. मला सांगा काय रिपीट झालं आहे? मग अशी cot x होतं, आता काय दिले त्यांनी? tan x. प्रॉपर्टी तीच यूज करायची आहे. तुम्ही काय करणार? ही प्रॉपर्टी यूज करणार, बरोबर आहे. पण आपण तोंडी सोडूया ना, एक्सच्या ठिकाणी जर मी π/2 − x पुट केलं तर tan x काय होईल? cot x. दोघांची काय करणार तुम्ही? ॲडिशन. बरं, ॲडिशन केल्यानंतर बघा, ॲडिशन केल्यानंतर टॅन ला कॉट कॅन्सल होईल, log 1. log 1 चा आन्सर काय येणार आहे? 0. मग क्वेश्चन नंबर 2 तुमच्या लक्षात आलाय. ओके, सेम आता क्वेश्चन नंबर 162 बघा, लक्षात घ्या. ओके, मग तिथं काय दिलंय की 0 to π/2 दिलंय, i = log दिलंय, ब्रॅकेटमध्ये रूट आहे आणि 1 − cos 2x आणि 1 + cos 2x दिलंय, 1 + cos 2x आणि dx. ओके, आले लक्षात तुमच्या? म्हणजे क्वेश्चन नंबर, आता मी सांगू का तुम्हाला, मी PYQs मधले ना असे टाईप वाईज हुडकून ठेवलेत बरं का क्वेश्चन सगळे, आणि मी टाईप वाईज घेतोय. 1 + cos 2x, ठीक आहे, प्रॉब्लेम बरोबर आहे. आता प्रॉपर्टीज मी जसं इथं लिहिले तसं अजून लिहितो. 1 − cos 2x म्हणजे 2 sin² x, बरोबर आहे, आणि 1 + cos 2x म्हणजे 2 cos² x. आता डोकं वापरा ना, इथं लिहिणार काय मी? 2 sin² x, 2 cos² x, 2 कॅन्सल होतील. बरं, sin² / cos² म्हणजे कोण? tan² x. हा ठीक आहे, tan² x म्हणूया आपण, 0 to π/2 log, पण रूटमध्ये tan² x ना, मग त्याचं स्क्वेअर रूट काय येणार आहे? tan x. म्हणजे तोच प्रॉब्लेम रिपीट झाला. मला आन्सर माहिती आहे, किती येणार आहे सांगा? 0. बरं, i + i ट्वाईस आहे, पण (2)2 / 2 केलं तर ते 0 होणार आहे, लक्षात घ्या. मग आता मला सांगा, पहिला जो पॉईंट टाईप आहे तो तुमचा क्लिअर झाला? या पहिल्या टाईपमध्ये आपण 3 प्रॉब्लेम घेतले, log tan x, ओके, log cot x आणि हे
एक फॉर्म्युला होते की ज्यात व्हॅल्यू पुट केले आता दिलेले की परत टॅन एक्सेस मिळते. या तिघांचा आंसर काय येते? 0. पण प्रॉब्लेम एकदम इजी आहे, आहे तसे रिपीट पण होते. ओके, आता नेक्स्ट मी जो घेणार आहे ना क्वेश्चन बघा, तो पण प्रॉपर्टी मी हीच यूज करणार आहे आणि तो पण एक असा एक टाईप आहे ठरलेला, लक्षात घ्या. बघा तुम्हाला असं दिलं देतील आय इक्वल्स टू 0 to π/2 देतील आणि 1/1 प्लस यंथ रूट मध्ये मी टॅन एक्स लिहितोय. म्हणजे समजून घ्या बरं का, मी यंथ रूट म्हणलंय मी डीएक्स, किंवा मी असं लिहितोय बरं का की आय इक्वल्स टू 0 to π/2 1/1 प्लस टॅन रेस्ट टू एन एक्स. म्हणजे सांगू का बाळांनो, ॲक्च्युली म्हणजे इथं टॅन एक्स असू दे, स्क्वेअर रूट असू दे टॅन एक्स, नाहीतर क्यूब रूट, फोर्थ रूट, कितव पण रूट असू दे, नाहीतर टॅन स्क्वेअर, टॅन क्यूब काही असू दे, ह्यांचा आन्सर π/4 येतं. याचं आन्सर किती येतं? π/4, हे लक्षात घ्या. आन्सर π/4 येणार. आता लक्ष द्या, मी ते इकडं व्यवस्थित एक्सप्लेन करतो. हां, म्हणजे बघा मी असं लिहितोय की आय इक्वल्स टू 0 to π/2 मी 1/1 प्लस टॅन एक्स घेतो बरं का, रूट वगैरे काही घेत नाही. पण मी तुम्हाला सांगितलं ना काही असू द्या, आन्सर किती येणार आहे? π/4. लक्ष द्या, पहिली गोष्ट म्हणजे टॅन एक्स म्हणजे साईन एक्स अपॉन कॉस एक्स. म्हणजे मी काय करतोय बघा की प्रत्येकाला कॉस एक्सनं मल्टिप्लाय करतो, म्हणजे 1 × cos x येणार इथं, 1 × cos x येणार. आणि इथं बघा ना, टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस ना, त्याला जर कॉसनं मल्टिप्लाय केलं तर इथं साईन एक्स येणार आणि dx. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, बघा मी काय सांगतोय ते, की हा पण एक टाईपच आहे. म्हणजे तुम्ही आय इक्वल्स टू जर 0 to π/2 दिलं असेल आणि यंथ रूटमध्ये कॉस एक्स दिलं आहे, डिवायडेड बाय का बघा यंथ रूटमध्ये कॉस एक्स दिलं आहे प्लस यंथ रूटमध्ये साईन एक्स दिलं आहे dx, मग जसं इकडे यंथ रूट किंवा क्रेस टू यन असेल तरी आन्सर π/4 येणार. मग जसं इथं टॅन असेल तरी पण आन्सर π/4 येणार, जर इथं कॉट असेल तरी आन्सर π/4 येतं, लक्षात घ्या. ओके बघा, आता मी तुम्हाला सांगतो, याला आपण इक्वेशन 1 म्हणायचं आणि आता इथं ही प्रॉपर्टी वापरायची. इथं कशी वापरणार? जिथं जिथं एक्स असेल तिथं आपण ए मायनस एक्स पुट करतो, मग इथं जिथं जिथं एक्स असेल तिथं काय पुट करणार? π/2 − x. मग बघा बाळांनो, लिमिट तेच राहणार आहे. कॉस एक्स, एक्सच्या ठिकाणी जर मी π/2 − x पुट केलं तर कॉसचं साईन होईल, डिवायडेड बाय या कॉसचं साईन होईल, मी डायरेक्टली व्हॅल्यू घेतो आणि साईनचं कॉस एक्स होईल dx. इक्वेशन 2. चला या दोघांची आपण ॲडिशन करूया. आय प्लस आय ट्वाईस आय येणार, लिमिट तेच राहणार, लिमिट बदलणार नाही. पण आता प्लीज नीट ऐका, हा डिनॉमिनेटर बघा साईन एक्स प्लस कॉस एक्स आहे, इथं पण आहे साईन एक्स प्लस कॉस एक्स, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे असलं काय करावं लागणार नाही, डिनॉमिनेटर सेम आहे. मग न्यूमरेटर पण कोण आहे? साईन एक्स प्लस कॉस एक्स. आता डिनॉमिनेटर पण साईन एक्स प्लस कॉस एक्स, न्यूमरेटर ॲडिशन केल्यानंतर साईन एक्स प्लस कॉस एक्स, ऑब्व्हियसली मग साईन एक्स प्लस कॉस एक्सला साईन एक्स प्लस कॉस एक्सनंच डिवाइड केलं तर आन्सर 1 येणार आहे. आन्सर किती येणार आहे? 1. आता शांतपणे लक्ष द्या, मग ट्वाईस आय इक्वल्स टू 1 × x येणार आहे, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट π/2. लोअर लिमिट 0 पुट करायची गरज नाही आहे का, ते 0 आहे, पण अप्पर लिमिट π/2 पुट करणार. म्हणजे मला मिळालं काय की ट्वाईस आय इक्वल्स टू π/2 × 2 × 2 करा, आय इक्वल्स टू π/4 मिळणार. आय इक्वल्स टू किती मिळणार? π/4. पण मी व्हिडिओ सुरुवातीला सांगितलं आता ह्या घ्यायच्या अगोदर की या सगळ्या टाईपचा आन्सर किती येतोय? π/4. मग नुसतं टॅन देतील, कॉट देतील, किंवा तुम्हाला सांगू का कॉस कॉस साईन, त्याच्याऐवजी सेक सेक कोसेक, किंवा वरती कोसेक कोसेक सेक, तरी चालेल. आन्सर किती येणार? π/4, हे लक्षात घ्या. आता मी ह्याच्या पुढचे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ना बऱ्यापैकी, अजून एक टाईप आहे बरं का याच्यातला, तो पण मी आत्ताच कव्हर करणार आहे. पण मी तुम्हाला सांगू का की तुम्हाला प्रॉब्लेम बघितल्या बघितल्या ते सोपे वाटले पाहिजेत आणि आन्सर्स मला पटकन पाहिजेत. क्वेश्चन नंबर 5 बघा, क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिले त्यांनी 0 to π/2 आणि 1/1 प्लस रूट टॅन एक्स असू दे ना, म्हणजे असं दिलं बघा, हा तो हा प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 5. 1/1 प्लस रूट टॅन एक्स, आन्सर काय येणार? π/4 येणार. सॉल्व करायची गरज नाही आहे सी टीत, हे लक्षात घ्या. आता क्वेश्चन नंबर बघा मी तुम्हाला सांगतो, ॲक्च्युली गम्मत सांगा, क्वेश्चन नंबर 9 आहे, आता मी त्याचा फोटो शेअर करतो तुमच्याबरोबर. क्वेश्चन नंबर 5 आहे ना, तोच 9 रिपीटेड आहे कॉन्सिक्युटिव्ह इयरमध्ये. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का सी टीमध्ये क्वेश्चन हे रिपीट होत आहेतच, लक्षात घ्या. ओके, क्वेश्चन नंबर 24 चेक करा. क्वेश्चन नंबर 24 मध्ये काय दिलंय मी इथल्या बदल करतो बरं का. क्वेश्चन नंबर 24 मध्ये त्यांनी इथं असं टॅन एक्स प्रिंट केलंय, पण मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं टॅन एक्स रेस टू काही असू दे
आंसर किती येणार आहे पाय बाय 4 तर क्वेश्चन नंबर 24 चा सुद्धा आंसर किती येणार आहे पाय बाय 4 आता क्वेश्चन नंबर 35 चेक करा बघा आपला पटपट होतंय क्वेश्चन नंबर 35 मध्ये 0 टू पाय बाय 2 लिमिट दिले ओके आणि रूट मध्ये इथं लिहितोय मी तो क्वेश्चन चेंज करतो त्यांनी sec x दिले इथं पण sec x लिहिले आणि इथं cos x लिहिले चालतंय ना तेच येणार आहे परत आंसर किती येणार पाय बाय 4 च येणार लक्षात घ्या म्हणजे तुमच्या आता ऑब्वियसली लक्षात आलेलं आहे बाळांनो की हे अवघड नाहीये हे सोपं आहे म्हणजे पण मेन पॉइंट काय माहिती आहे का समजून घेण्याचा प्रयत्न करा की टाइप तुम्हाला एग्जाम मध्ये ओळखता आला पाहिजे ना म्हणजे बघा लिमिट 0 टू पाय बाय 2 दिला असेल तर जी प्रॉपर्टी आपण वापरतोय ओके आता या आजच्या लेक्चर मध्ये अजून एक टाइप मला घ्यायचा आहे प्रॉपर्टी घ्यायचा आहे लक्षात घ्या पण त्याच्या अगोदर ही जी प्रॉपर्टी आपण आता घेतली त्या टाइपचा अजून एक प्रॉब्लेम आहे की जो मुलांना जमत नाही टफ वाटतो लक्षात घ्या क्वेश्चन नंबर 98 बघा मी शेअर केलाय फोटो फळ्यावर प्रॉब्लेम लिहितोय मी की आय इक्वल्स टू 0 टू 1 आहे आता पाय बाय 2 नाही आहे त्यामुळे आन्सर काय पाय बाय 4 असलं येणार नाही आहे डीएक्स पण समजून घ्या आता टाईप बघा टाईप आहे टाईप म्हणजे तो टाईप असा आहे बघा मी इथे लिहितो टाईप तो 0 टू ए दिलाय आणि इथं ए मायनस एक्स दिलंय रेस्ट टू काही असू दे इश्यू काय होतो माहिती का लक्षात घ्या ओके इश्यू असा होतो रेस टू 5 हां रेस टू स्क्वेअर क्यूब परत आपण एक्सपान्शन करू की रेस टू 5 एवढं इझी नाही आहे मग आता प्रॉपर्टी यूज करायची म्हणजे जिथं जिथं एक्स असेल तिथं मी 1 मायनस एक्स पुट करणार बरोबर ना सांगा बघू मग देअरफोर आय इक्वल्स टू काय येणार लिमिट तेच राहणार हे काय एक्स तिथं 1 मायनस एक्स येणार आणि बाळांनो मी कच्चं करून दाखवतो इकडे बघा 1 मायनस जिथं जिथं एक्स आहे तिथं आपलं काय ठरलंय 1 मायनस एक्स पुट करायचं बरोबर आहे या मायनसमुळे आतले साईन चेंज होणार 1 ला 1 कॅन्सल होणार हे मायनसचं प्लस होणार आणि मला इथं मिळणार एक्स रेस टू 5 आता मला सांगा हे किती सोपं झालं आता आता एक्सपान्शनची गरजच उरली नाही ना म्हणजे 0 टू 1 हे नाही तर मल्टिप्लाय करा एक्स रेस टू 5 समजून घ्या एक्स रेस टू 5 ना एक्सला मल्टिप्लाय केल्यावर एक्स रेस टू 6 आणि डी एक्स आता याचा आन्सर काय तुम्हाला इंटिग्रेशनचा रूल माहीत आहे रेस टू किती आहे 5 ना त्यात 1 ॲड करा 6 होतील त्यानंच डिवाइड करा 1 ॲड करा 7 होतील त्यानंच डिवाइड करा हेच तुमचं आन्सर आहे पण लिमिट पुट करायचे आहेत लोअर लिमिट कोण आहे 0 मग पुट करायची गरज लागणार नाही अप्पर लिमिट 1 आहे मग मला काय मिळणार 1/6 मायनस 1/7 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1/42 आन्सर येते क्लिअर मग तुम्हाला हा टाईप ओळखता आला पाहिजे असा तो टाईप आहे लक्षात घ्या रेस टू एन म्हणजे ते काही पण देतील म्हणजे आता इथं कसं रेस टू 5 दिलं होतं तसं कुठलाही नंबर देतील बरं या टाईपचा अजून एक प्रॉब्लेम आहे तो लक्ष द्या बघा आय इक्वल्स टू आता लक्ष द्या 0 टू ए दिलंय इथं एक्स स्क्वेअर दिलाय बरं का म्हणजे इथं सुद्धा एक्स रेस टू कुठली टर्म येऊ शकते काय हरकत नाही स्क्वेअर आपण करू शकतो आणि इथं ए मायनस एक्स रेस टू 3/2 दिलंय हाच टाईप आहे रे सोडवायचं का तुम्ही मग जिथं जिथं एक्स असेल तिथं काय पुट करणार ए मायनस एक्स म्हणजे लिमिट तेच राहिलं एक्सची किंमत मला ए मायनस एक्स मिळाली ओके स्क्वेअर करू शकतो पण ए मायनस एक्स बघा ए एक्सची किंमत आपण काय पुट करणार आहे ए मायनस एक्स रेस टू 3/2 त्यामुळे एला ए कॅन्सल होतं आणि इथं एक्स रेस टू 3/2 मग तुम्हाला आता करायचं काय माहिती आहे का ही ब्रॅकेट एक्सपांड करायची पहिल्यांदा एक्स रेस टू 3/2 ना आतल्या 3 टर्म्सला मल्टिप्लाय करायचं मग 3 टर्म एकदा सेपरेट झाल्या की मग त्याचं इंटिग्रेशन काढता येतं ओके आता व्हिडिओच्या शेवटी मला एक हितला प्रॉब्लेम तुम्हाला दाखवायचा आहे आणि आपला तो शॉर्टकट आहे शॉर्टकट आहे लक्ष द्या बघा क्वेश्चन नंबर 56चा फोटो मी शेअर करतोय बघा 56 म्हणजे काय दिलंय त्यांनी ए टू बी इथं दिलंय रूट एक्स इथं पण दिलंय रूट एक्स आणि इथं आहे ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स मी आता हे सॉल्व नाही करून देणार ही पण प्रॉपर्टी आहे बरं का ॲक्च्युली नेक्स्ट प्रॉपर्टी आहे पण समजून घेण्याचा प्रयत्न करा याचं आन्सर येतं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 हे फिक्स आन्सर आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 मी तुम्हाला होमवर्क देतो ना बाळांनो तुम्ही काढा की टेक्स्टबुक ओपन करा आणि या टाईपचे प्रॉब्लेम बघा क्वेश्चन नंबर 22चा फोटो मी शेअर केला आहे आणि तो फळ्यावर लिहितोय क्वेश्चन नंबर 22 0 टू 11 11 मायनस एक्सचा स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर आणि प्लस 11 मायनस एक्सचा स्क्वेअर ओके हे बघा ना ए प्लस बी मायनस एक्स ठीक आहे आता समजून घ्या बरं का बाळांनो ॲक्च्युली हा थोडासा वेगळा वाटेल पण ह्याचा आन्सरसुद्धा तसंच येणार आहे 11/2 अपर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 म्हणजे ॲक्च्युली पहिलीच प्रॉपर्टी आपण वापरणार आहे बरं का
ऍक्च्युली ही प्रॉपर्टी इथं नाही आहे, हे ए आणि बी वेगळं आहे. इथं झिरो टू मग अशी आपण जे लिहिलं होतं ना, झिरो टू ए, तीच प्रॉपर्टी मी वापरणार आहे. आणि याच्यातून हे मायनस करा. मग ॲक्च्युली मग अशी पण तेच केलं होतं ना, बघा ना, झिरो टू पाय बाय टू, पाय बाय टू मायनस झिरो किती, पाय बाय टू, त्याला टूनं डिवाइड करा, आन्सर किती येते, पाय बाय फोर. पण तुम्हाला मी काय बोललो, टाईप ओळखता आला पाहिजे तर तो प्रॉब्लेम इझी जाईल, लक्षात घ्या. मग आता व्हिडिओचा शेवटचा प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही जरा प्लीज या टाईपचे प्रॉब्लेम पुस्तकात हुडका बरं का, जिथं प्रॉपर्टीज दिलेत ना पुस्तकात, त्यानंतर टेक्स्टबुकमध्ये सॉल्व प्रॉब्लेम आहेत, एक्झरसाइज हुडकायचेच, तुम्हाला क्विकली आन्सर ओळखता येते का ते बघा. म्हणजे आजच्या लेक्चर झाल्यानंतर तुम्ही टेक्स्टबुक ओपन करायचंच आहे. बघा, मी लास्टचा प्रॉब्लेम तुम्हाला देतो ॲज अ होमवर्क. झिरो टू पाय बाय टू साईन रेस टू टू बाय थ्री एक्स, ठीक आहे, अपॉन साईन रेस टू टू बाय थ्री एक्स प्लस कॉस रेस टू थ्रू टू बाय थ्री एक्स आणि डी एक्स. अरे रेस टू टू बाय थ्री असू दे नाही तर थ्री बाय टू असू दे, ह्याचा आन्सर पाय बाय फोर येणार आहे. किती येणार आहे, पाय बाय फोर, आपल्याला माहितीच आहे, लक्षात घ्या. बरं, इथं साईनच्या ऐवजी सेक असेल तर इथं कोसेक देतील, इथं सेक देतील. इथं टॅन असेल, इथं टॅन, तर इथं कॉट सुद्धा चाललेलं, तुमच्या लक्षात आलं का. मग या सगळ्या प्रॉब्लेमचे शॉर्टकट जसे आहेत ना बाळांनो, तसे इंटिग्रेशनमध्ये 80-90% प्रॉब्लेम जे आहेत ना, ते विथ शॉर्टकट सॉल्व्ह करायचे आहेत सी ई टीला. पण जी मुलं आत्ता ट्वेल्थमध्ये गेलेत ना, त्यांना मी काय रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही शॉर्टकट ठीक आहे सी ई टीला लागणारच आहेत, पण बोर्डसाठी आपल्याला डिटेलमध्ये लिहावं लागतं, ते पण तुम्हाला आलं पाहिजे. त्यासाठी ऑलरेडी मी 17 व्हिडिओ तयार केलेत, त्याची लिस्ट प्लेलिस्ट जी असेल ती मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो आहे, तुम्ही ते व्हिडिओ बघा अगोदर. डायरेक्टली शॉर्टकट नको, ठीक आहे. मग बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.